हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या भागामध्ये स्वागत आहे. आज आपण उलनपासून हा भोपळा करायला शिकणार आहोत. हे पहा, मी इथे केलेलं आहे. अगदी सुंदर आणि सुरेख असा गोल भोपळा, याला तांबडा भोपळा असे म्हणतात. हा भोपळा कसा करायचा पाहूया. चला तर मग, त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे पहा, इथे मी दोन कलर घेतलेले आहेत. एक बदामी कलर आहे, एक चॉकलेटी कलर आहे. आपण या कलरपासून भोपळा तयार करणार आहोत. अगोदर ते मी गाठ टाकून घेतलेली आहे. पहा, ते घट्ट करून घेतलेले आहे. इथे आपल्याला साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला मी ते टोटल 18 साखळ्या टाकून घेणार आहे. तुम्हाला जर यापेक्षा मोठी साईज पाहिजे असेल तर तुम्ही जास्त साखळ्या टाकून घेऊ शकता. मी पूर्ण 18 साखळ्या करून घेणार आहे. 18 साखळ्यावर हा भोपळा करत आहे. आता पहा, 18 साखळ्या झालेल्या आहेत. पहिल्या साखळीमध्ये आपण नुसतं स्लिप स्टिच केलेलं आहे. दुसऱ्यात पण स्लिप स्टिच, म्हणजे पुढच्या धाग्यातून मागचा धागा काढलेला आहे. आता तिसरा खांब हा छोटा खांब, म्हणजे मुका खांब घेतलेला आहे. चौथा पण मुका घेतलेला आहे. दोन स्लिप स्टिच, दोन छोटे खांब, मुके खांब घेतलेले आहेत. तिसरा आता हाफ डबल क्रोशा, म्हणजेच सुईवर वेढा घेऊन तिन्ही धागे एकदम काढणे. हे आपण पाचव्या खांबापासून शेवटी चार ठेवून बाकी सर्व सुईवर वेढा घेऊन तिन्ही एकदम काढणे. याला हाफ डबल क्रोशा असे म्हणतात. हे मोठे खांब घेणार आहोत आपण, हाफ डबल क्रोशाचे. 10 साखळ्यावर 10 खांब या प्रकारचे घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सुईवर वेढा घेऊन तिन्ही धागे एकदम काढायचे आहेत. ह्याला हे आपण 10 खांब करून घेत आहोत. हे आपले 10 खांब झालेले आहेत. शेवटी आता आपण खालीच्या प्रमाणे दोन मुके खांब आणि दोन स्लिप स्टिच केले होते त्याप्रमाणे दोन मुके खांब, म्हणजे दोन दोरे सुईतून काढायचे आहेत आणि दोन स्लिप स्टिच, म्हणजे फक्त साखळी करून घ्यायची आहे. त्यानंतर आता फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, ही एक लाईन कंप्लीट झालेली आहे आपली. आता याच्याच पुढे आपल्याला पुढे विणत जायचं. याच पद्धतीने अशाच प्रकारे दोन स्लिप स्टिच, दोन मुके खांब आणि 10 डबल हाफ क्रोशे, परत दोन मुके खांब, दोन स्लिप स्टिच, या प्रकारे आपल्याला लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. तुम्हाला मी एक दोन लाईन करून दाखवते. हे पहा, इथे मी दोन लाईन केलेले आहेत. परंतु ह्या लाईन विणताना आता त्या कशा विणायच्या आणि कुठे विणायच्या हे पहा. आपण फिरवून घेतल्यानंतर जे वेणीसारखा भाग दिसतो, हा वेणीसारख्या भागामध्ये वरचा एक धागा सोडून खाल्ल्या धाग्यामध्ये आपल्याला हे खांब विणायचे आहेत. हे पहा, खाल्ल्या धाग्यामध्ये इथं दोन स्लिप स्टिच, दोन हाफ खांब, म्हणजेच मुके खांब, यालाच अर्धे खांब म्हणतात. परत 10 हाफ डबल क्रोशे, म्हणजे तिन्ही धागे सुईतून काढून घ्यायचे आहेत. जे दोन दोरे असतात खांबावर, म्हणजे जो वेणीसारखा भाग दिसतो तो वरच्यामध्ये नाही तर आपल्याला खाल्ल्या दोऱ्यामध्ये खांब टाकायचे आहेत. हे पहा, जेणेकरून वर जी एक साखळी राहते ती आपल्या भोपळ्याचा शेप येतो. ते त्यामुळे 10 हाफ डबल क्रोशे झाल्यानंतर दोन मुके खांब आणि शेवटी दोन स्लिप स्टिच.
हे असंच आपल्याला पूर्ण गोल विणून घ्यायचं आहे. हे पहा, ह्याला भोपळ्याचा वरचा जो शेप असतो खालीवरी खालीवरी असा तो येत आहे. परत आपल्याला फिरवून दोन स्लिप स्टिच खाल्ल्या धाग्यामध्ये करायचे आहेत. वरचा धागा सोडून द्यायचा आहे. दोन मुके खांब, परत 10 हाफ डबल क्रोशे. तुम्हाला जर यापेक्षा मोठी साईज पाहिजे असेल तर तुम्ही साकड्या वाढवू शकता सुरुवातीला आणि मोठा भोपळा करू शकता. याच प्रकारे याचप्रमाणे दोन आपल्याला स्लिप स्टिच, दोन मुके खांब आणि परत मध्यभागी हाफ डबल क्रोशे घ्यायचे आणि शेवटी 4 खांब ठेवून दोन मुके खांब आणि दोन स्लिप स्टिचच्याप्रमाणे विणत राहायचं. जोपर्यंत पूर्ण गोल होत नाही हा तोपर्यंत विणत राहायचं आहे, म्हणजे आपल्याला भोपळ्याचा आकार मिळेल. दहा हाफ डबल क्रोशे झाल्यानंतर दोन मुके खांब आणि आता दोन स्लिप स्टिच. तुम्हाला मी अर्धा करून दाखवते, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हे अशा प्रकारेच खाली विणत जायचं, परत वर विणत यायचं. एका साईडनंच विणायचं आहे आणि एकच खाल्ल्या बाजूने. हे पहा, इथे मी अर्धा करून घेतलेला आहे भोपळा. अशा प्रकारे आकार झालेला आहे त्याचा, गोल आणि छान झालेला आहे. आता राहिलेला पुढचा अर्धा भाग आपण करून घेऊया. परत आपण खाली गेलो वर आलो याप्रमाणेच विणत राहायचं आहे. हे पहा, हा आपला भोपळा कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला हे खाल्ला आणि वरला भाग कसा बंद करायचा आणि हे साईडला कसं जोडायचं हे पाहायचं आहे. सर्वात अगोदर आपल्याला एक बाजू बंद करून घ्यायची आहे, खाली बाजू. हे पहा, तुमच्या लक्षात येईल स्टफिंग भरल्यानंतर आणि देठ केल्यानंतर खूप छान आणि सुंदर दिसतो हा भोपळा. हे पाहत आहे, आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. त्यासाठी ते जोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला गोल राऊंडमध्ये मुके खांब टाकत जायचं आहे, म्हणजे हे पूर्ण एक साईड खाली साईड बंद होऊन जाईल. एक लाईन मुक्या खांबाची झाल्यावर पुढची लाईन आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे. पहा या पद्धतीने.
आता हे पूर्ण पॅक होईपर्यंत स्लिप स्टिच करायचे आपल्याला. हे हे कंप्लीट झालेलं आहे, पॅक झालेलं आहे. आता दोरा कट करून घेऊया. हा पॅक करून परत राहिलेला दोरा आपल्याला आतमध्ये घेतला तरी चालेल किंवा कट केला तरी चालेल. आता हे आपण जे साईडने विणलेलं आहे ते पूर्ण बाजू आपल्याला हे सुई धाग्याने शिवून घ्यायचे आहे, उलन सुईमध्ये घालून. त्यासाठी ह्याला आपण उलट करून घेऊया. सुईमध्ये उलन घालून घेतलेली आहे मी इथे. एक एकच खांबावरच्या जवळ येण्यासारखा भाग असतो त्याच्यातला एक एक धागे घेऊन अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घेऊया आपण. हे हे आपलं पॅक करून झालेलं आहे सुधागाने, याला आता पलटून घ्यायचं आहे. पलटून याला आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचे आहे. वरच्या साईडला आपल्याला जो एक भाग आपला पॅक करायचा राहिलेला आहे तिथे आपल्याला देठ तयार करायचं आहे. पलटून झालेला आहे. याच्यामध्ये आता स्टफिंग भरून घेऊया. वरचा भाग बंद करण्यासाठी इथे आपण धागा जोडून घेतलेला आहे. इथे दोन साखळ्या टाकून एक खांब तयार केलेला आहे. आता आपल्याला अगोदर एक राऊंड मोक्या खांबाचा कंप्लीट करून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण खालच्या साईडला एक लाईन मोक्या खांबाची व दुसरी लाईन स्लिप स्टिच करून घेतली होती, इथे पहिला राऊंड आपला मोक्या खांबाने कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे पहा कंप्लीट झालेला आहे आपला हा. तर दुसरा राऊंड सुरू झालेला आहे, तो स्लिप स्टिच करून घेत आहे. इथे
इथे आता आपल्याला डेट करायचं आहे छोटंसं। इथे आपण देठासाठी आता दुसरा कलर जोडून घेणार आहोत। देठासाठी कलर जोडलेला आहे ते आपण पहिल्यांदा फक्त हे पहा स्लिप स्टिच करून घेत आहोत। हा पण राऊंड पहिल्यांदा याच्यावरती आपल्याला छोटे खांब घ्यायचे आहेत। अशा प्रकारे वरी आपण देठ तयार करत आहोत। हे आपलं तयार झालेलं आहे। आता उलन कट करून घेऊया आणि पॅक करून घेऊया। अशा प्रकारे आपला लाल भोपळा, गोल भोपळा ह्याला बऱ्याच नावाने ओळखले जाते हा तयार झालेला आहे। हा भोपळा तुम्ही रुखवतामध्ये डेकोरेट करू शकता किंवा आपल्या गौरी गणपतीमध्ये गौरीच्या पुढेसुद्धा डेकोरेट करण्यासाठी खूप छान दिसेल। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सबस्क्राईब करून लाल रंगातील सबस्क्राईब नावाचे बटन दाबून बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ मिळतील। असेच नवनवीन विविध वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या इतर मैत्रिणींनाही असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करा। अशा प्रकारे आपला भोपळा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि सुरेख असा आपला उपवासाचा भोपळा याला असं म्हणतात किंवा तांबडा किंवा लाल भोपळा या प्रकारे काहीही म्हणतात तुम्ही। हे आपल्याला सुई धाग्याने थोडासा मध्यभाग घ्यायचा आहे म्हणजे हे देठाचा भाग जो असतो तो असा मध्यभागी असतो।
हे पण अशा प्रकारे आपला भोपळा तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ नक्की ट्राय करा। सध्या माझे उलनचे विणकाम किंवा क्रोशाचे विणकाम व्हिडिओ मालिका सुरू आहे, जे ज्यांना कुणाला विणायला शिकायचं आहे, विणकाम शिकायचं आहे घरबसल्या, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व मी शेअर केलेले व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला शिकण्याची संधी उपलब्ध होईल। तसेच पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।